सडन कार्डियक अरेस्ट जे म्हणतो आपण, सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे काय? अचानक अनपेक्षित हृदयाचे ठोके बंद होऊन जातात, हृदय बंद पडतो. कळलं? हे जसं आम्ही इंग्रजीत म्हणतो स्ट्राईक्स विदाउट अ वॉर्निंग, दॅट इज वॉट हॅपन्स इन सडन कार्डियक अरेस्ट. ते होतं सडन कार्डियक अरेस्ट. त्याची लक्षणं म्हणजे काय? पेशंट अचानक अनरेस्पॉन्सिव्ह होतो, म्हणजे उठेनासा होतो त्याला, आणि बेशुद्ध पडतो. नंबर वन, बेशुद्ध असतो पेशंट. दुसरं म्हणजे त्याचं श्वासनश्वास बंद होऊन जातो. श्वासनश्वास बंद झाला म्हणजे हृदय बंद झालं, हृदय बंद पडलं. कळलं? पल्स घेणं हे आम आदमीला जमणार नाही. कळलं का? जनतेत कोणाला हे पल्स घेणं हे जमणार नाही. तर पल्स घेण्याचं फक्त डॉक्टरांना कळतं आणि डॉक्टर बरोबर ती पल्स घेतात. असं जेव्हा होतं तेव्हा प्रथम आपण मेडिकल हेल्पसाठी बोलवलं पाहिजे. मेडिकल हेल्पच नव्हे तर आजूबाजूला जे कोणी आहेत त्यांना, एखाद्याला हेल्पसाठी बोलवलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आपण जे CPR म्हणतो, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन, ते एका माणसाला जमत नाही. दोघं तिघं एकत्र असलेले बरे असतात अशा वेळेला. तर एक फोन करून मेडिकल ॲम्ब्युलन्स बोलवतो. आता हे जे बंद पडलेलं हार्ट आहे, याला जे व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असा प्रकार झालेला असतो त्यावेळेला, त्यावेळेला हार्टची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे अशी असते. हार्ट जे पंप केलं पाहिजे हार्टने, रक्तपुरवठा मेंदूला किंवा इतर इम्पॉर्टंट ऑर्गन्स जे आहेत, अवयव जे आहेत, त्यांना रक्तपुरवठा बंद झालेला आहे. आणि आपल्याकडे फक्त काही मिनटं आहेत ह्यावेळेला काहीतरी त्या प्राण जायच्या अगोदर त्या पेशंटसाठी काही, त्या व्हिक्टिमसाठी काही करण्यासाठी. टाईम इज व्हेरी क्रिटिकल, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्वरितच 10 सेकंद वाट बघितली, कळलं आपल्याला की ह्याचं रेस्पिरेशन नाही होत आहे, हा विशुद्ध पडलेला हे आहे, तर त्याची पहिल्यांदा हनवटी वर करून त्याची जीभ मागं करून तिचं रेस्पिरेशन चालू राहील. जर रेस्पिरेशन आलं तर ते एक पहिलं करणं पाहिजे. दुसरं म्हणजे हृदयाच्या छातीच्या मध्यभागी, मध्य जी वाढ आहे, मध्यभागी छातीच्या दोन्ही हात एकत्र करून आपल्या हातीच्या हाताच्या या पामनी त्याच्यावरती जोरात आणि अतिशय फास्ट असं दाबणं सुरू केलं पाहिजे, ज्याला आम्ही चेस्ट कंप्रेशन्स असं म्हणतो. तर हे करायला पाहिजे आणि हे एकदम जोरात करायला पाहिजे. एक जवळजवळ 5 सेंटीमीटर हे वरचं हार्ट जे आहे ते खाली दबलं गेलं पाहिजे. आणि हे केल्याने काही हार्टचं बीटिंग पुन्हा चालू होत नाही. हार्टचं बीटिंग पुन्हा चालू करण्याकरता इलेक्ट्रिक शॉकिंग मशीनची गरज पडते. पण नुसतं हे केल्यामुळे, जसं तुम्ही बघत होतात की हे केल्यामुळे तिप्पटींनी किंवा चौपटींनी त्याचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते, हे आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे. तर आजच्या वर्ल्ड हार्ट डे या दिवशी आपण दुसऱ्याच्या हार्टसाठी, म्हणजे मानवतेसाठी, आपण सगळ्या जनतेसाठी, इतरांसाठी, जसं काजल म्हणाल्या आज की वर्ल्ड सिटिझन म्हणून आपण विचार करायला पाहिजे. कोणीही आजूबाजूला आपल्या, जर नातेवाईकच नव्हे पण कोणी आजूबाजूला जर त्याला हे घडलं, तर म्हणून आज आपण एक शपथ घ्यायची आहे, लेंड युअर हँड्स टू सेव अ हार्ट. म्हणजे अर्थातच तुम्ही शपथ घ्या की मी आज हँड्स ऑन ही CPR आणि यूज ऑफ ऑटोमॅटिक डिफिबिलेटर हे मी शिकणार. मी इतरांना शिकवणार आणि जर गरज पडली, ईश्वर करो अशी कोणाला गरज पडू नये, पण जर गरज पडली तर मी हे नक्की करणार. असं आमचं ध्येय आहे आणि हे आमचं स्वप्न आहे की प्रत्येक घरात एखाद्याला तरी हे करता आलं पाहिजे. निदान एखाद्याला तरी हे करता आलं पाहिजे, तरच आपण हा भयानक, म्हणजे अत्यंत दुःखद असं जे ही घटना आहे की सडन कार्डियक अरेस्ट, ह्याच्यावरती आपण काहीतरी करू शकतो. धन्यवाद.